औरंगाबादमध्ये पोलीस गेले दोन तीन दिवस याचा छडा लावत आहेत आणि हत्यारं जप्त करत आहेत ऑनलाईन तलवार खरेदी प्रकरणामध्ये पुन्हा पाच तलवारी पोलिसांनी जप्त केल्या नागेश्वरवाडी भागातल्या कुरिअर कंपनीतने या तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत औरंगाबाद एसने याची दखल घेतली याबाबतीत चौकशी केली जाणार आहे आतापर्यंत किती वेळा अशी शस्त्र खरेदी केली याची माहिती घेतली जाणार आहे दंगली आधी अशी काही शस्त्र खरेदी झाली का या अनुषंगाने एटीएस तपास करणार आहे ही हत्यारं कोणी कोणी विकत घेतली याबाबतीत आता पोलिसांचा तपास सुरू आहे मोबाईलच्या माध्यमातून ऑर्डर करून ही घातक शस्त्र विकत घेण्यात आली होती ज्या कुरिअर कंपनीकडून ही शस्त्रं घरपोच केली जातात त्या कुरिअर कंपन्यांचंही गेल्या पाच वर्षांचा रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे शहरातील सर्वच कुरिअर कंपन्यांची पोलीस झाडाझडती घेणार आहे त्याचबरोबर कुठले कुठले शॉपिंग पोर्टल अशी शस्त्रं पुरवतात याची देखील माहिती पोलीस घेणार आहेत ऑनलाईन मोबाईलवरून ऑर्डर केलेले आहेत ऑर्डर हेडक्वॉर्टरला गेलेले आहेत संबंधित कंपनीच्या तिथून मुंबईच्या आसपासच्या गोडाऊन्समध्ये कलेक्ट झालेल्या आहेत आणि तिथून मार्फत इथल्या लोकल कुरिअर कंपनीकडे आलेल्या आहेत त्या ज्या कंपनीजकडून हे आलेलं आहे किंवा जे कुरिअर कंपनी आहे त्यांचा आम्हा आम्ही सगळा जुना डाटा मागच्या चार पाच वर्षातला चेक करत आहोत आणि ज्यांनी ऑर्डर दिलेले आहेत त्यांचा देखील आम्ही रेकॉर्ड चेक करत आहोत चोवीस तास एक पाऊल पुढे